नमस्कार, माझं नाव आहे लक्ष्मी आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे लाईट हाऊस अकॅडमी इझी वे ऑफ लर्निंग। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच। तर आज आपण घेतो आहे फोर्थ स्टँडर्डचा एक पाठ आणि या पाठाचं नाव आहे गुड हॅबिट्स म्हणजे चांगल्या सवयी। आता तुम्हाला सगळ्यांना चांगल्या सवयी भरपूर आहेत मला माहिती आहे, पण तरी पण या पाठामध्ये आपल्याला चार अशा गोष्टी दिलेल्या आहेत ज्या आपल्या आयुष्यात जर आपण स्वतःला लावून घेतल्या तर नक्कीच आपल्याला यशस्वी होण्यामध्ये फायदा होईल त्याचा, है की नाही। तर तरी पण माझ्याकडून मी इथे तीन शब्द लिहिलेले आहेत, ते शब्द सुद्धा गुड हॅबिट्स मध्ये येतात, म्हणजे त्या शब्दांचा आपल्या रोजच्या जीवनात वापर करणे ही सुद्धा एक काय आहे, गुड हॅबिट म्हणजे चांगली सवय आहे। कोणते कोणते शब्द आहेत ते, थँक्यू, प्लीज आणि सॉरी। अनेक दिवसभरात अशा अनेक सिच्युएशन्स येतात ज्याच्यामध्ये आपण ह्या शब्दांचा उपयोग करू शकतो आणि करायलाच हवा मला असं वाटतं। अनेक 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 म्हणजे मी सांगते की 100 वेळा थँक्यू म्हणू शकतो आपण दिवसातनं, 100 वेळा प्लीज म्हणू शकतो आणि 100 वेळा सॉरी पण म्हणू शकतो, ठीक आहे। तर कुठे कुठे काय काय म्हणू शकतो हे तुम्ही तुमच्या शिक्षकांसोबत बसून थोडा डिस्कस करा आणि मग तुम्हाला कळेल की हे शब्द तुम्ही कुठे वापरू शकता, ठीक आहे। तर आता बघूया पाठामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, चला सुरुवात करूया पाठाला। गुड हॅबिट्स, अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज, जो रात्री लवकर झोपतो आणि लवकर सकाळी उठतो, इज द वे टू बी हेल्दी वेल्दी अँड वाईज। हे काय होण्याचं आहे, सुदृढ राहण्याचं, धनवान बनण्याचं आणि हुशार व्यक्तीचं लक्षण आहे। कोणत्या, जो रात्री लवकर झोपतो आणि सकाळी लवकर उठतो, हे कोणाचं लक्षण आहे, एका सुदृढ व्यक्तीचं, वेल्दी म्हणजे श्रीमंत व्यक्तीचं आणि वाईज म्हणजे हुशार किंवा बुद्धिमान व्यक्तीचं लक्षण आहे। दुसरं काय लिहिलं आहे, वन टू व्हॉट एव्हर यू डू स्टार्ट इट वेल अँड कॅरी इट थ्रू। वन टू, एका वेळेस एक किंवा दोन कामं सुरू करा, पण त्याची सुरुवात कशी करा, अतिशय चांगली करा आणि तेच तसंच काम संपेपर्यंत कंटिन्यू ठेवा, तसंच चांगलं करत राहा आणि काम पूर्ण करा। वन टू व्हॉट एव्हर यू डू स्टार्ट इट वेल अँड कॅरी इट थ्रू। नंतर काय तिसरं, वन थिंग ॲट ए टाईम अँड दॅट डन वेल, एका वेळेस एकच गोष्ट करायची आणि ती पूर्ण करायची चांगल्या प्रकारे। इज द व्हेरी गुड रूल, हा अतिशय चांगला नियम आहे। ॲज मेनी कॅन टेल, असे आपले पूर्वज किंवा मोठे व्यक्ती सांगून गेलेले आहेत। काय, एका वेळेस एकच काम करायचं, ते व्यवस्थित पूर्ण करायचं, हा नियम अतिशय चांगला आहे असे कोण सांगून गेलेले आहेत, आपले मोठे व्यक्ती किंवा आपले पूर्वज सांगून गेलेले आहेत। आणि शेवटचा आहे, हार्ट्स लाईक डोअर्स विल ओपन विथ ईज टू व्हेरी व्हेरी स्मॉल कीज, आता आपल्या हृदयाची किल्ली जी आहे उघडण्याची, त्याच्यासाठी दोन शब्द सांगितलेले आहेत। आणि कोणाच्याही हृदय जर तुम्हाला तुमच्यासाठी उघडायचं असेल, त्याच्या आत त्यांच्या जागा मिळवायची असेल, तर इथे दोन शब्द दिलेले आहेत, ते काय म्हणतात आहे, हार्ट्स लाईक डोअर्स विल ओपन विथ ईज टू व्हेरी व्हेरी स्मॉल कीज अँड डोंट फॉरगेट दॅट टू ऑफ दीज। ते दोन शब्द कोणते आहेत, आर थँक्यू अँड प्लीज। बघा, मी इथे सांगितलं होतं पहिले, आता मी तिसरी की पण ॲड केली होती म्हणजे सॉरी। इथे पहिले इथे तुम्हाला म्हटलेलं आहे काय काय, थँक्यू आणि प्लीज, हे काय आहे, समोरच्या व्यक्तीच्या हृदय तुमच्यासाठी ओपन करणाऱ्या कीज आहेत। म्हणजे तुम्ही जर थँक्यू आणि प्लीज आणि सॉरी या शब्दांचा वापर केला तर आपोआपच समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल चांगले भाव निर्माण होतात आणि तो व्यक्ती तुम्हाला मदत करतो किंवा माफसुद्धा करू शकतो, है ना। तर ह्या अशा चांगल्या सवयी आहेत दिलेल्या इथे। मला वाटतं की तुम्ही या तीन शब्दांवर तर जरूर विचार करा आणि वापरायला सुरुवात देखील करा। मला वाटतं तुम्हाला एवढं समजलं असेल। थँक्यू।